दुपारी आपणी फोन करून तुमच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला सांगितलाय. अगं अपर्णा पिऊ, कशाला एवढं करत बसायचं? वा पुरणपोळ्या, आता माझी मुख वळली. पुरणपोळ्या पुरणपोळ्या. मला प्रॉपर्टीतून काढलं म्हणून केल्यात काय? सुच्या, तू परत पिऊन आलास घरात? बाहेर आता छत्ता. सुजय, तू मला काय बोललो होतास? पिऊ तू थांब. इथले सगळे साप आहेत साप. अरे सुजा, जेवायला यायचं रे, असं पिऊन कसं पाय आलास? ए काका, तुला तुझी जमीन मिळाली ना, गप बस होता तू. सुजा ए सुजा, तोंड सांभाळून बोला. त्याला बाहेर काढा आधी. सुजय, तू मला काय म्हणाल होतास? परत दारू पिणार नाही, मग काय आता हे सगळं? पिऊ, आता मी चुकीचं नाही बरं का, सगळं यांनी केलंय. यांनी आज वकिलाला भेटून सगळं सांगितलं कि माझ्या नावावर प्रॉपर्टी करायची नाही. कुणी सांगितलं तुला हे? माहिती मला सगळं सरकार. मी तुम्हाला बोलताना बघितलंय वकिलासोबत. सुजा दादा त्यासाठी नव्हता गेला रे. काका, तू लगेच त्याची बाजू घेऊ नको. गरीब तोंड करून सगळं लाटलंय तू आज. सुजा, तुला शेवटचं सांगतोय, मनाला वाटेल ते बोलू नको त्यांना. अरे थांबा रे, आज खरंच नको भांडायला. ए दादा दादा, अभिनंदन तुझं. अभिनंदन दादा, अभिनंदन. वहिनी, आता तुझे पण लय आनंदाचे दिवस आलेत ना दादा. अरे पण तुझा सख्खा भाऊ आहे मी, तरी तुला काय वाटत नाही माझ्याविषयी? हा, अरे तुझा लहान भाऊ घराच्या बाहेर एकटा चढतोय दादा, तरी तुला काय वाटत नाही? ओय तू वहिनी, डेटला जावा, पार्ट्या करा. नाही करा तुम्ही पार्ट्या? नाही माझा तरी विचार करा ना पार्ट्या करताना. हिचा विचार करा, माझा विचार करा. सुजय, तुला सगळंच माहित नाहीये. काय बोलतोस तू? खोटं बोलतोय का मी? होय, मला काही कळत नाही असं वाटत काय तुला? आई वहिनीला कुत्रा कत वागवती का मला? आईला सांगून काय उपयोग म्हणा? तिच्या नवऱ्यानं तिला टाकली तरी इथं राहते अजून. सगळीच बाज घेतली सगळीच. म्हणून पिऊ म्हणलं राहायचं इथं बर काय सरकार. मला माझ्या वाटणीचा हिस्सा द्या, मी पडतो बाहेर. सुजा आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर पडत नाही तर मी तुला तुरुंगात टाकील. ए आवाज खाली. तुमचं सगळं मला माहितीये, विसरू नका सरकार. आत्ता सांगून टाकतो सगळ्यांना. सांगू का? ए अर्जा, या सरकारनी तुझ्या सरकार थांबत. काय करतोय तू? अरे सोड मला. अरे तू कुणाला वाचवतोय माहित नाही तुला? चार काय बापा बापा चांगला अटकतो का तुझ्या? अरे तुझे
अगं काय झालंय? आताच्या आता ताईंना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे अर्जुन, तू घराच्या बाहेर हो बाहेर, पुन्हा जर या घरात दिसला तर उभा फाडून टाकेन मी. दादा तू टेन्शन घेऊ नको, तू बस बस इकडे बस, तू बस, तू इथं बस 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 बस. काय झालं रे? हो शांत, मला बोलवत नाही रे. मला कळतंय दादा, तू थांब. अर्जुन आपण सकाळीच इथं आलो होतो गिरे. दादा आता नको त्या गोष्टींचा विचार करू, शांत हो. डॉक्टर बघतील. रुपाली ताई डॉक्टर घेऊन गेले आतमध्ये, बघतायत. काय झालं गे स्वप्नील? ऐकतू म्हण ना, सगळं नीट होईल म्हण ना, म्हणजे नीट होईल. काय नाही होणार, काय नाही होणार बघ. सर तुम्ही शांत बाकी आधी. कसं शांत? काय दादा दादा तू हायपर होऊ नको, तू शांत हो, जरा शांत हो. तू बघणं झाला, बघणं झालं. डॉक्टर सांगतील, आपल्याला सांगतील. नाही नाही दादा दादा पाणी घे, पाणी. नाही ते सगळं आत नीट आहे, कळल्याशिवाय मी काय नाही घेणार. अरे कळल दादा, डॉक्टर सांगतील काहीतरी. हॅलो पियू, मी हॉस्पिटलला आलोय. इथे ये ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी. ये. सुजय तू काय करतोय इथे? तू कशाला इथे आलायस? वहिनीनं भेटायला आलोय मी, ते बऱ्यात ना? अरे कशाला, मी सांगितलं असतं ना तुला, आधीच सगळे जरा टेन्शन मध्ये. एक मिनिट पियू, तुला पण हेच वाटतंय का? हे सगळं माझ्यामुळे झालंय. सुजय हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी बोलायची ही वेळ नाही आता, तू जा. पियू असं काय करतेय तू? मी ढकललंय का त्यांना? नाही ना, त्यांच्या त्या पडल्यात ना. सुजय त्यांच्या पोटात बाळ आहे, पोटावर पडल्यात त्या. पोटातल्या बाळाला काय झालं तर काय करशील तू? माझ्यावर काळ घेतीये? तू हळू बोल आधी. तू पिऊन आला नसतास ना तर एवढं झालं नसतं. आता तुला इथं कोणी बघितलं तर इथं हॉस्पिटलमध्ये तमाशा होईल, तू निघ. ऐक ना पियू, तुला आहे ना माझ्यावर विश्वास? आहे ना? सुजय तू आता जा, आपण या सगळ्या गोष्टी नंतर बोलूयात, तू निघ. सुजा अरे जरा तरी लाज आहे का नाही तुला? इथं काय करतोयस? मी इथं चौकशी करायला आलोय. अरे सुजा आता तू इथं कोणाची चौकशी करतोय? अरे अकलीचा भाग राहील कशाचं काय आलंय चौकशा करतोय? अरे सुजा बाळा तू इकडं काय करतोयस? ए मावशी तू मध्ये बोलूच नको. सुजा आताच्या आता निघित ना, चल निघ. हो सरकार, माझी हडतोड करू नका बरं का. मी काय केलंय? काय केलंय? लाज वाटते का बरं तोंड करून विचारतोय काय केलंय ते? करून चोरून वर विचारतोय अरे. अरे पिऊन घरी चाला नसता असतं, घडलंच असतं रे. हो सरकार सगळं माझ्यावर टाकू नका बरं का. आता मला घराच्या बाहेर कुणी काढलं तुम्ही, मग इथं सगळं तुमच्यामुळे झालंय. अरे कामच तसली करतोयस तू, जिथं जाईल तिथं माती करतोयस सगळी. तुमच्यावरच गेलोय. तुझ्या आता हे वाद घालायची येळ नाही बरं का, आणि जागा पण नाही. तू एक काम कर, तू इथनं निघ पहिले निघ. अहो काय चाललंय तुमचं? भाऊजी तुम्ही ते कशाला आला, तुम्ही खरंच जावा की काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही सगळे मला गुन्हेगार ठरून मोकळे झालाय. अरे हायसच तू, दारू पिऊन घरी आला नसतास ना, सुखानी चार घास खाऊन झोपलो असतो आम्ही. अरे सुजा, अरे येळ काय, तू बोलतोय काय? हा तुझी काय दारू उतरली नाही का काय? नाही जाणार, नाही जाणार मी. आई सगळ्याला मी जबाबदार नाहीये. आता जे काय होईल ना त्याला तुम्ही सगळे जबाबदार आहात, सगळे.
मला घराच्या बाहेर कुणी काढलंय? अख्ख्या कदम घरानी बरोबर ना? हा आणि हो सरकार, एवढंच माझी तोंड बघायची इच्छा नाही ना तुम्हाला? मग गप, माझी प्रॉपर्टी मला द्या, परत मी तुम्हाला कधीच दिसणार नाही. प्रॉपर्टी पाहिजे तुला? स्वप्नील दादाची अवस्था बघ काय झाली आहे. लज वाटती का लज? ए तुम्हाला काय बोलतोय? यांना बोल, सगळं यांच्यामुळे झाले. सुजा, अरे मी हात जोडतो तुझ्या पुढं. देऊन टाका याला काय पाहिजे ते. आता तर याला मी काहीच देत नसतो. काय चाललंय तुमचं तुम्हाला कळतंय का? आपण कुठे होते तर तरी भान ठेवा. आपल्या कुटुंबातला माणूस आतमध्ये सिरियस आहे. तुम्ही काय करताय? शी होई ते परिस्थिती काय? स्वप्नील सरांना आता त्याच्या बापाची आणि भावाची सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही काय करताय? भांडताय तुम्ही कशासाठी? प्रॉपर्टीसाठी? प्रॉपर्टी पैसा एवढा महत्वाचा झालाय का की आपल्या माणसाला त्रास होतोय याच पण भान नसावं आपल्याला? किमान स्वप्नील सरांनी रुपाली ताईसाठी तरी शांत बस. प्लीज मी हात जोडते. ते सगळे शांतच होते, हे आले ना तोंड घेऊन इकडं. भाऊजी आता खरंच बास. हे बघा, आता याला काय बोलू नका नाहीतर अजून दंगा करेल तो. आता आपल्याला स्वप्नील काय बघायला पाहिजे. चला डॉक्टर, काय झालं? सॉरी, नाही वाचू शकलो. बाय वाचू शकलो. बाय. खूप जोरात पडले आहेत पोटावर. ताई ठीक आहेत ना? हो, सध्या त्या बेशुद्ध आहेत. आम्ही सलाईन लावली आहे त्यांना, पण त्यांना यातला अजून काहीच माहिती नाही. अरे देवा. पण जेव्हा ते शुद्धीवर येतील ना, त्यांना आपल्याला सांगावं लागेल. कसं सांगायचं? हे बघा, याचा त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. सो प्लीज जरा जपून सांगा. पण सांगावं लागणारच आहे. या औषधं घेऊन. काय र देवा, काय होऊन बसला आता ही बिचारी रुपाली. घरात एवढं सगळ्यांसाठी तिने केलं आणि त्याच काय फळ तिला मिळालं? कस होणार बाया माझ्या रुपालीचं आता? तू जर असं खचलास तर रुपालीला धीर कोण देणार बाळा? कस सांगू तिला, मी तिच्या समोर पण नाही जाऊ शकत. खरंच बाई, काय होऊन बसलंय? काय करायचं काहीच कळत नाही. आई, ज्या सुखाची आयुष्यभर वाट बघितली ते सुख एक महिना पण नाही तिला मिळत. इतके कम नशीब हे पण नाही बघवलं देवा. सकाळीच याच हॉस्पिटलमध्ये किती खुश होते आणि इथंच आता हे. मी नाही सांगू शकत, मी नाही सांगू शकत. आज पावतर एवढा वाईट दिवस आला नव्हता आयुष्यात.
हे बघा सगळेजण धीर धरा. सर तुम्ही उठा बरं. आपल्याला ताईंना सांगावं लागेल ना. त्यांना सांगणं जास्त गरजेचं आहे. हवं तर मी तुमच्या सोबत येते पण ताईंना सांगूया ना. त्यांना सांभाळूया ना आत्ता. आई अजून काय पाहिजे होतं का आम्हाला. इतके कम नशिबी कसे आम्ही. एवढं सुद्धा आमच्या नशिबात नाही. देवाला हे पण नाही बघवलं. नाही बघवलं त्याला. त्याला कळणच काय. पेड्याचा बॉक्स होता आता हे. अर्जा इथं कुणालाच काय कळना झालंय. मग त्या शोधीवर आल्या आहेत. सर उठा ना तुम्ही. आपण बोलून येऊया त्यांच्याशी. माझ्यात नाही ताकद. बस गप बाळा गप. उट बाळा उठ. रुपा काही दुखतंय का. नाही काही दुखत नाही आता. अहो माझ्या जेवणाची वेळ चुकली. डबा आणलाय का तुम्ही इकडं. बाळाला भूक लागली असेल ना आपल्या. नाही आणला का. बर राहू देत. बाहेरनं काहीतरी घेऊन या की. अपर्णा लई वेळ उपाशी राहायचं नसतं ना ग. ताई आता बोल. रुपा अगं असं काय करताय. असं का बघताय तुम्ही सगळी माझ्याकडं. अहो गप्पा मारायला आपल्याकडे वेळ भरपूर आहे. तुम्ही आधी जेवणाचं बघा बरं. एवढ्या सलाईंनी काय होणार आहे तेव्हा. आज तर फोटो मिळाला आपल्याला बाळाचा. मग त्याची काळजी नको का घ्यायला. वेळेवर जेवण नको आहे द्यायला त्याला. आणि मला माहिती आहे त्याला भूक लागली असेल. काही बाळ गेलं. आणि अपर्णा तू कशाला पिवलं एवढं पुरणपोळ्या करायला सांगितलंस ग. उगाचच घाट घालून ठेवलाय. तुला माहितीये का मला तर आता आंबट खाव असं वाटतंय. रुपाली बाळ गेलंय आपलं. कुठं गेले तेव्हा बाळ. बाळ माझ्या पोटात आहे. तुम्ही पण ना. हा पण बाळ जन्माला आल्यानंतर फिरणार बरं का सगळीकडं. अपर्णाचं बाळ आपलं बाळ दोघं मिळून घरात नुसतं धिंगाणा करणार आहेत. त्यांना आवडता आवडता नाकीनव येणार आहे सगळ्यांच्याच. आणि मला माहिती आहे माझं बाळ माझ्या बरोबरच असणार आहे. किती महिने लागतील का अजून. बाळ गेले आपलं भानावरी. अहो हे बघा असं बघा असं हात फिरवा. तुम्हाला पण जाणवल. आपण सकाळी सोनोग्राफी केली का नाही तेव्हा त्या डॉक्टरांनी पण असंच मशीन फिरवलं होतं. मला जाणवते बाळ आहे आपलं. तुम्ही कशाला रडताय आता. तुमचा हात द्या इकडे हात. हे बघा बघा असं फिरवून बघा हात. जाणवते की नाही. एवढंसे छोटूसे आपलं बाळ. एवढंच अर्जुन भाऊजी अहो तुम्ही सांगा की त्यांना केवढं असेल बाळ. तुम्ही नाही का माग मला म्हणलं होतं एकदा केवढं. हा छोटंसं एवढूस आहे ना म्हणून तुम्हाला जाणवत नाही. पण मला जाणवते हा बाळ आहे आपलं. बाळ 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 कुठे माझं. माझं बाळ कुठे. कुठे बाळ. रुपा आपलं बाळ गेलंय. गेलं नाही माझं बाळ. मारलंय माझ्या बाळाला. कुणी मारले माझ्या बाळाला. कुणी मारले. वहिनी कुठे माझं बाळ.